यानंतर नागपूरमधली एक ब्रेकिंग बातमी आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामध्ये नांद गावातून वाहणाऱ्या नांद नदीला पूर आलेला आहे. भिवापूर नांद मार्गावरील या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं लोणारा, धामणगाव, वणी, आलेसूर, खोलदोडा या गावांचा संपर्क तुटलाय. पावसामुळे गावातील 300 वर्ष जुनं शिवमंदिर अर्ध पाण्यात बुडालंय. पुरामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण हे दृश्य बघतोय, नागपूरच्या नांद नदीला पूर आलेला आहे. पावसामुळे नागपूरच्या नांद नदीला पूर आल्याची ही दृश्य आपण बघतोय. पुलावरून पाणी जायला लागलेलं आहे आणि या सगळ्यामुळे लोणारा असेल, त्याचबरोबर धामणगाव, वणी, आलेसूर, खोलदोडा या ठिकाणच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे.